Hi friends, this is Rahul from Jungle Diaries. If you like this video, please subscribe to my channel. नान्नज माडोक अभयारण्य, या अभयारण्यामध्ये दोन जिल्ह्यांचा समावेश होतो, एक सोलापूर आणि दुसरं अहमदनगर। हे आपण जी आय बीची शास्त्रीय माहितीत बघू शकतो की IUCN याला क्रिटिकली एंडेंजर्ड स्पीसीज म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्याचं शास्त्रीय वर्गीकरण ज्याला म्हणतो ते आपण दिलेलं आहे। हा GIB दिसतो कसा, तर अतिशय मोठा रुबाबदार असलेला पक्षी ज्यामुळं त्याला माळरानाचा राजा असा किताब दिलेला आहे। आणि हे खरोखर होतं, एकेकाळी हा माळरानाचा राजा होता। जसं आपल्या सर्व बायोलॉजिस्टला माहीत आहे की आपण मेसोझोईक इराला आपला रेप्टाईलचं क्रेडल म्हणतो आणि त्यामध्ये डायनोसोरसारखे प्रचंड महाकाय प्राणी होऊन गेले हेही आपल्याला माहीत आहे। अशीच काहीची परिस्थिती या GIB बाबतीमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या परिसरात होती आणि ते नेमकं काय होतं ते आपण यात थोडक्यात पाहणार आहोत। म्हणून याला माळरानाचा राजा हा सार्थ किताब दिलेला दिसून येतो। यामध्ये माळढोकचे प्रोटेक्टेड एरिया कुठे आहेत ते सांगितले आहेत। राजस्थानबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती घेतली आहे, गुजरातमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे आणि नंतर खाली ते रोलापाडूपर्यंत जातं। आपण जर हा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र हा सगळा पट्टा पाहिला तर एक आपल्या लक्षात येतं की या सर्व पट्ट्यामध्ये काळवीट आणि चिंकारा मोठ्या संख्येने दिसतो, ज्याला आपण GIB को एक्झिस्टिंग स्पेसिस म्हणतो। त्यांच्या समवेत GIB शतकानुशतके सुखचैव पद्धतीने नांदत आलेला आपल्याला दिसतो। पण अलीकडच्या 50-60 वर्षामध्ये काय झालं कुणास ठाऊक, महाराष्ट्रातनं GIB पॉप्युलेशन कमी झालं, तसंच ते रोलापाडूमधूनही GIB पॉप्युलेशन कमी झाल्याच्या बातम्या आहेत। तुम्हाला थोडं इतिहासात घेऊन जातो ते यासाठी की मी जे म्हणालो की अहमदनगर हा GIB एरिया होता, इट वॉज क्रेडल फॉर GIB, आणि याचे सर्व उदाहरणं हे दस्तऐवज असं आहे, याची नॅचरल हिस्ट्रीमध्ये नोंद आहे। काय नोंद आहे, 1809 ते 1829 साली रॉबर्ट मॅन्सफील्ड नावाचे ब्रिटिश अधिकारी होते आणि त्यांना शिकारीचा छंद होता। या ग्रहस्थाने 20 वर्षामध्ये 961 बस्टर्ड मारल्याची नोंद आहे आणि त्यांचा मनसुबा होता की मला हा आकडा 1000 पर्यंत घेऊन जायचा। या एकाच गोष्टीवरून आपण विचार करू शकतो की जर त्यांनी सुमारे 1000 GIB मारले त्यावेळेस त्या GIB संख्या अहमदनगर जिल्ह्यात कधी किती मोठी असेल, ही नोंद अहमदनगर जिल्ह्याच्या जवळची आहे, अहमदनगर शहराच्या जवळची आहे, म्हणून ही आपण हायलाईट केली पाहिजे। आणि याचे उल्लेख सर्व सायंटिफिक डॉक्युमेंट्समध्ये आहे। दुसरी महत्त्वाची नोंद मिळते आपल्याला 1876 मध्ये रेव्हरंट SB फेअरबँक नावाचे एक पादरी अहमदनगरला, त्यांनी अमेरिकन मराठी मिशनमध्ये जवळपास 54 वर्षे सेवा दिली आणि तिथेच अहमदनगरमध्येच त्यांची समाधी आहे, जी आम्ही दरवर्षी त्या समाधीचं पुण्यतिथी आणि त्यांची जयंती साजरी करतो। तर या फेअरबँक साहेबांचा आपल्यावर एवढे मोठे उपकार आहेत की यांनी दख्खनच्या परिसरातील पक्ष्यांचा अभ्यास केला, हा नुसता केला नाही तर स्ट्रे फेदर्ससारख्या त्या काळच्या रेप्युटेड जर्नलमध्ये त्यांनी अनेक शोधनिबंध प्रकाशित केले। आणि या फेअरबँक साहेबांनीही अहमदनगर शहराच्या जवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये, कारण त्यांचं कार्यक्षेत्र अहमदनगर होतं मिशनरी असल्यामुळं, त्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात GIB पाहिल्याच्या नोंदी आहेत। तिसरा महत्त्वाचा उल्लेख मला वाटतो तो आहे डेव्हिडसन आणि वेंडसन यांनी दख्खनच्या पठारावर 1878 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात GIB होते असं लिहून ठेवलं आहे। आणि त्यानंतरचा महत्त्वाचा संदर्भ आहे तो कॅप्टन बटलर यांचं बर्ड्स ऑफ डेक्कन या शोधनिबंधामध्ये 1880 आहे, म्हणजे 19व्या शतकातले सर्व। यांनी तत्कालीन महाराष्ट्र प्रोव्हिन्सीमध्ये दख्खनच्या पठारावर, ज्यामध्ये अहमदनगरचा उल्लेख येतो
आणि नंतर सोलापूरचा उल्लेख येतो. या परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येने GIB पाहिल्याच्या नोंदी आहेत आणि यांनी पुढं असंही म्हटलं आहे की जर याला संवर्धन आपण केलं नाही तर हा पक्षी काही दिवसामध्ये दुर्मिळ होईल. हे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं 18व्या शतकामध्ये आणि 19व्या शतकाच्या बॉर्डरवर आपण ज्यावेळेस होतो त्याचवेळेस आपल्याला सांगितलं होतं. मग हा सर्व एकंदर अभ्यास लक्षात घेऊन 28 एप्रिल 1975 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ज्या काही सँच्युरी तयार करायच्या त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये ग्रेट इंडियन बस्टर सँच्युरी किंवा नान्नज माडोक अभयारण्य याची स्थापना केली आणि त्यामध्ये सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्याचा प्रामुख्याने समावेश केला गेला. मी फक्त अहमदनगरबद्दल बोलणार आहे. मला सांगायला आनंद वाटतो की अहमदनगर शहराच्या भोवती 20-25 किलोमीटरवर वांबोरी नावाचं गाव आहे आणि त्या वांबोरी गावाच्या आणि अहमदनगरच्या मध्ये एक मोठी ग्रासलँड आहे, फॉरेस्टच्या ताब्यात आहे. त्या ग्रासलँडमध्ये या सर्व को एक्झिस्टिंग स्पेसीज आजही दिसतात आणि याच वांबोरी परिसरामध्ये एकेकाळी म्हणजे 1927-1930 या काळामध्ये शेकडो माळढोक पाहिल्याच्या नोंदी आजही आहेत. पण आजच्या परिस्थितीला तिथे माळढोक नाही, परंतु या सर्व ज्या को एक्झिस्टिंग स्पेसीज आहेत त्या सर्व तिथे दिसतात. त्यांच्या जोडीलाच आता तिथे लेपर्डही आलेला आहे. लेपर्डचे कब्ज देखील आम्हाला त्या माळरानावर दिसून येतात. हा अहमदनगरचा कोणता भाग या GIB अभयारण्याखाली होता त्याचा नकाशा आहे, ज्यामध्ये नेवासा, शेवगाव, कर्जत आणि श्रीगोंदा या तालुक्यांचा समावेश होतो. त्याच्या खालच्या बाजूला सोलापूर आहे, माढा, करमाळा आणि आणखी एक तालुका आहे त्याचं, यांचा समावेश असतो. असा ह्या एका विस्तृत एरियामध्ये ही सँच्युरी ज्यावेळेस तयार केली त्यावेळेस ती आशियामधली सर्वात विस्तृत अशी सँच्युरी होती. 8000 काही किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ होतं. इथे आपल्याला दिसतं आहे की 7,818.47 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या मोठ्या विस्तृत क्षेत्रावर या नान्नज माळढोक अभयारण्याचं नोटिफिकेशन निघालं होतं 27/9/1979 आणि 1985 त्यामध्ये 677.97 म्हणजे जवळपास 678 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया ॲड केला गेला आणि ही सँच्युरी एरियावाईज भारतातील आशियातील एक सर्वात मोठी सँच्युरी म्हणून उभी राहिली आणि तो एरिया होता 8,496 म्हणजे जवळपास 8,500 स्क्वेअर किलोमीटरचा आणि त्यामध्ये सोलापूर आणि अहमदनगर या दोनच जिल्ह्यांचा समावेश होता. या सँच्युरीचं वैशिष्ट्य असं होतं आणि असं आहे की त्यातील अधिकांश जमीन हे खाजगी क्षेत्र आहे 94.3% आणि उरलेलं जे क्षेत्र आहे ते शासकीय जमीन, मग ते राखीव वन असेल किंवा इकडे रेवकुरी अभयारण्याचं परिसर असेल यातील वन होतं. म्हणजे बहुसंख्य खाजगी जमीन, शेतकऱ्यांची जमीन किंवा विविध आस्थापनांची जमीन ही या अभयारण्याच्या अधिपत्याखाली होती आणि खरं वादाला सुरुवात तिथेच झाली. जसं आपण इकडे टायगर ह्युमन कॉन्फ्लिक्ट पाहतो तिथे माळढोक मानव संघर्ष उभा राहिला की एवढं मोठं खाजगी क्षेत्र या अभयारण्याखाली आणून त्या अभयारण्याला लागू असलेले सर्व निर्बंध या लोकांवर लागू केले आणि त्यामधून मोठा जनक्षोभ उभा राहिला. ही काही अलीकडच्या काळातली रेकॉर्ड होती. मिरजगाव पाश्चर किंवा मिरजगाव कुरण जे आहे त्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर 1978 दोन माळढोक दिसल्याच्या नोंदी आहेत. ऑक्टोबरमध्ये परत 9 माळढोक, नोव्हेंबरमध्ये 1 माळढोक. माही जळगावचं जे कुरण आहे हे सर्व कर्जत तालुक्यातलं कुरणं आहेत. ऑगस्टमध्ये 3 माळढोक, कर्जतमध्ये 2 माळढोक, देऊळगाव रेहकुरी अभयारण्य आपण जे म्हणतो तिथे 2 माळढोक, जानेवारी 1979 2 माळढोक, बाबुळखेडा म्हणून नेवसामधले एक छोटंसं गाव आहे तिथे 78 4 माळढोक, मुक्तापूर म्हणून परत नेवासा तालुक्यातील एक गाव आहे तिथे 78 3 माळढोक, सलावतपूर नावाचं एक छोटंसं गाव आहे, माझं गाव आहे ते, तिथे देखील काही माळढोक मिळाल्याच्या नोंदी आहेत.
परंतु 2005 नंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकही शास्त्रीय नोंद माडोक पक्ष्याची झाली नाही असं खेदानी इथं म्हणावं लागतं. म्हणजे ज्यावेळेस काही हजारो पक्षी होते 200 वर्षापूर्वी, ते 200 वर्षामध्ये आता एकही माडोक या जिल्ह्यामध्ये आढळून येत नाही. हे जफर फतेह अली साहेबांचं पत्र आहे. त्यांचा आणि माझा वैयक्तिक पत्रव्यवहार होता. त्यांचे नातेवाईक नगरच्या जवळ श्रीरामपूर नावाचं गाव आहे, तिथे त्यांची आरामिल होती आणि तिथे त्यांचं येणं जाणं होतं. त्यामुळे ते मुंबईवरून श्रीरामपूरला रेल्वेने जायचे. त्यांनी या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की मी ज्यावेळेस 1930-1935 या दरम्यान हा प्रवास करायचो, त्यावेळेस नगरपासून जवळ असलेल्या वांबुरे नावाचं रेल्वे स्टेशन आहे तिथनं 20-25 किलोमीटर, त्या परिसरामध्ये मी शेकडो माडोक अनेकदा पाहिलेले आहेत. हे अगदी अलीकडचे संदर्भ आहे त्यांचं, 1930 मधला. आज जफर फतेह अली साहेब आपल्यात नाहीत, परंतु त्यांचं हा खूप मोठं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन आहे की अहमदनगर परिसरामध्ये अहमदनगरपासून 20 किलोमीटर, शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर एवढ्या मोठ्या संख्येत माडोक दिसत होते. आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत तय्यबजी, त्यांचे तसे काही पेपर्स जर्नल ऑफ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये प्रकाशित झाले आहेत की या परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येत माडोक होते. मी जसं सांगितलं की यामधून मानव माडोक संघर्ष उभा राहिला आणि याचा फायदा जसा समाजकारणांनी घेतला तसा राजकारणी मंडळींनी घेतला. आणि शासन दरबारी हे अभयारण्य कमी कसं करता येईल त्याचे प्रयत्न सुरू झाले. मुंबई हायकोर्टमध्ये केस गेल्या, दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये केसेस गेल्या आणि 2007 मध्ये यासाठी एक सुप्रीम कोर्टाने एक्सपर्ट कमिटी अपॉइंट केली आणि त्या कमिटीला सांगितले की हा सर्व एरिया स्कॅन करा आणि त्यामध्ये GIB साठी किती आवश्यक भाग आज आवश्यक आहे तेवढा सुचवा. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र जसा सुजलाम सुफलाम झाला, अहमदनगरला पूर्वीपासूनच दुष्काळी जिल्हा असं बिरुद लाभलेलं होतं, कारण हा अवर्षणप्रवण क्षेत्रातील भाग आहे. आणि त्यामुळं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अहमदनगरमध्ये एकच धरण होतं, विल्सन डॅम किंवा ज्याला आपण भंडारदरा धरण म्हणतो. त्यानंतर अनेक पाटबंधारे प्रकल्प, लहान मोठे प्रकल्प उभे राहिले आणि या प्रकल्पाच्या पाटचाऱ्यांमधून, डाव्या उजव्या कालन्यांमधून अहमदनगर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये पाणीपुरवठा किंवा शेतीला पाणीपुरवठा करण्यात आला. कर्जत, श्रीगोंदा, नेवासा हे तसे दुष्काळी भाग होते, परंतु 1960 नंतरच्या काळामध्ये या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात धरणं आणि त्यांचं पाणी आलं. आणि अगदी अलीकडे म्हणजे 25 वर्षापूर्वीचा फोटो आहे, कर्जत तालुक्यामध्ये देखील याच पद्धतीनं कालव्यांचं पाणी आलं किंवा चाऱ्यांचं पाणी आलं. आणि येथील दत्ता सरांनी जर सांगितलं त्या पद्धतीने इथल्या ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस सगळ्या बदलून गेल्या. ज्या परिसरामध्ये गायरानं किंवा गवताळ रान होतं, खुटं गवतही उगवत नव्हतं, तिथे या पाण्यामुळं आज ऊस दिसतो आहे. आणि जवळपास अहमदनगरच्या 80-90% जमिनीवर ऊस असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं आम्ही नेहमी सांगतो की अहमदनगर जिल्ह्यातून गवताळ रानं कमी झाली, त्याची जागा ऊसाने घेतली. गवताळ रानं कमी झाले त्याच्यावर बसस्टार्ट गेला, परंतु ऊसामुळं आज अगदी 12 किंवा 15 किलोमीटरवर बिबटे आमच्या शहरी भागात आलेले दिसतो. आणि त्याला नावच तिकडे शुगरकेन लेपर्ड असं दिलेलं आहे. म्हणजे एकीकडे माडोक नामशेष झालं नगर जिल्ह्यातून किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, एखाद दोन माडोक अजूनही असल्याचं खाजगीमध्ये सांगितलं जातं, पण शासकीय दरबारी त्याची कुठेही नोंद नाही. परंतु बिबट्या मात्र अगदी कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, नेवासा ज्या भागामध्ये पाटपाणी आलं, बिबट्याचा प्रवास हा या पाटपाण्याबरोबर झाला. जसं ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं तसा बिबटे येत गेला आणि या माळरानावरून, या गायरानावरून बस्टर्ड हा दिसण्याचा झाला. ही 2007 मध्ये जी कमिटीचा उल्लेख केला मी नेमली होती, त्यामध्ये डॉक्टर सावरकर म्हणून WII चे डायरेक्टर होते, त्यांच्याबरोबर डॉक्टर भरुचा सर होते, मी स्वतः होतो, महाराष्ट्र वनविभागाचे अधिकारी होते,
या सर्व परिसरास त्यांनी पाहणी केली। हा रेवकुरीचा परिसर आहे आणि या पद्धतीचं तिथं ग्रासलँड होतं, पण नंतर यांच्या असं लक्षात आलं की इथे GIB येणं शक्य नाही। हा भरूचे सर आहेत, सावरकर सर, भरूचे सर, रेहमाणी सरही होते, रेहमाणी सर त्यावेळेस येऊ शकले नाही, परंतु त्यांच्याबरोबर मी 2 दिवस या सर्व परिसरामध्ये फिरलो आणि त्यांना मी दाखवून दिलं की या परिसरामध्ये इतर सर्व त्यांचे कोएक्झिस्टिंग स्पेसिस दिसतात, परंतु बस स्टँड दिसत नाही, कारण शासनाने जे GIB काउंट घेतला होता त्या GIB काउंटच्या वेळेस मी त्या सहभागी झालो होतो, 5 वर्षामध्ये एकही GIB आम्हाला दिसला नाही, आणि त्यामुळं हा परिसर किंवा हा सगळं क्षेत्र त्यातून डीनोटिफाय करायचं ठरलं। तसा प्रस्ताव किंवा तसा अहवाल या कमिटीने शासनाला दिला आणि मग त्याच्या नवीन कोणत्या बाउंड्रीज असाव्यात याबद्दलचा जो प्रस्ताव होता तो कोर्टाने आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने स्वीकारला, त्यामध्ये नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ यांचाही समावेश आहे, आणि हे क्षेत्र जे 8,000-8,500 स्क्वेअर किलोमीटरचं होतं ते 1,222 किलोमीटर करावं असं ठरण्यात आलं। एवढा मोठा क्षेत्र यातून वगळण्यात आलं याचा खचितच आनंद सर्व शेतकऱ्यांना झाला, कारण त्यांची 98% जमीन ही सर्व शेतकऱ्यांची होती। हे सर्व त्याचे दाखले आहेत की ज्यावेळेस बर्ड काउंट झालं त्यावेळेस आपले माननीय बोमराव पाचपुते साहेब वनमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये GIB काउंट झालं। त्याचं मला वाटतं उद्देश हा एकमेव असावा की त्यामधून जे GIB अभयारण्य ते महाराष्ट्रात फक्त सोलापूर नगर जिल्ह्यात होतं आणि नगर जिल्ह्यातले श्रीगोंदा आणि कर्जत हा भाग होता। आमदार साहेब त्यावेळेस कर्जत जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांच्यावर खूप प्रेशर होतं शेतकऱ्यांचं कर्जत आणि श्रीगोंदामधलं की आमच्या जमिनी या बसस्टँडसाठी गेल्या, 1-2 बसस्टँड दिसतो आम्हाला विहीर खोदता येत नाही, आम्हाला तिथं बंगला बांधता येत नाही, काही डेव्हलपमेंट करता येत नाही, आणि या सर्वाचं परिपाक व्हायचा तो झाला, ते क्षेत्र अतिशय कमी झालं आणि लोकांनी सुस्कारा टाकला। अशा अनेक बातम्या त्यावेळेस आल्या आणि माडोक अभयारण्य घटनेस सुरुवात झाली। म्हटलं ते सर्व खुश झाले, कारण त्यांना जमिनीचे व्यवहार करता येत नव्हते, जमिनी विकता येत नव्हत्या किंवा इतर काही त्यामध्ये डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज असतील ते करता येत नव्हतं। कर्जतला श्रीगोंद्याला MIDC डेव्हलप झाली नाही ही शोकांतिक आहे। आजही कर्जत श्रीगोंद्याला MIDC नाही, छोटे मोठे उद्योग आता सुरू झालेत 1-2-3 वर्षामध्ये, तेही आपण बघूयात। ही आता दिसते ज्यावेळेस हे आमदार रोहित पवार यांचे त्या परिसराचे आमदार झाले आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम हाती घेतलं ते इथे यांत्रिकीकरण व्हायला पाहिजे, इथे MIDC यायला पाहिजे आणि कर्जत जामखेड या तालुक्यांमध्ये आता MIDC मान्यता शासनाने दिलेली आहे, त्यामुळं या परिसरामधून आता GIB परत येणं हे केवळ अशक्य होणार आहे। जसं सोलापूरच्या परिसरात झालं, नानदच्या मार्डी परिसरात, तिथे आपण अनेक गोष्टी पाहिल्या, अनेक घडामोडी घडल्या, तसंही या भागात घडतं आहे। नेवासा तालुक्यामध्ये ऑलरेडी MIDC आलेली आहे, शेवगाव तालुक्यामध्ये MIDC आहे, दोन्ही क्षेत्रामध्ये भरपूर ऊस आहे, गवताळ रान नाही, त्यामुळे त्या 2 तालुक्यांमध्ये माडोक येणार नाही। हा 2 तालुके राहिले होते कर्जत श्रीगोंद्याचा, त्यामध्ये देखील आता MIDC येऊ घातलेले आहे, त्यामुळे GIBचं एकूणच भविष्य अहमदनगर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं ते अधिकच अंधकारमय आहे। हा पॉप्युलेशनचा ग्राफ जो दत्ता सरांनी दाखवला होता तोच मॉडिफाईड ग्राफ आहे की आपल्याकडचे जे पॉप्युलेशन डिक्लाईन होतं आहे ते कसं आहे, आणि 160,000 आकडा असला तो महाराष्ट्रासाठीच आहे, त्यातले 90% पॉप्युलेशन राजस्थानमध्ये आहे आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा या आमच्या अभयारण्य क्षेत्रामध्ये 2 माडोक आहेत असं बोललं जातं, बाकीचं वरोरा क्षेत्र किंवा चंद्रपूर या भागामध्ये आहे। मी अहमदनगरला स्टिक अप असल्यामुळं अहमदनगर आणि सोलापूर नानद माडोक अभयारण्यामध्ये 2 माडोक दिसतात, कधी 1 असतो कधी 2 असतो, आणि ज्यांचा आत्ता दत्ता सरांनी उल्लेख केला ती सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे की त्या परिसरामध्ये, पण ही ऑर्डर राजस्थान आणि गुजरातसाठी आहे, महाराष्ट्राचं काही संबंध नाही, त्यामुळं महाराष्ट्रासाठी असं काहीतरी सुप्रीम कोर्टाने परत आपल्याला सांगायला हवं की ज्यामुळं आपल्याला आपलं बस्टर्डचं पॉप्युलेशन आहे ते रिस्टोअर करता येईल। हा खरा आज आपल्या सर्वांना पडणारा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये
खरोखरच हा पक्षी सुरक्षित आहे का। हा खरंतर जैसलमेरमधला फोटो होता आणि तिथल्या त्या जैसलमेरमध्ये ही पाटी होती की हा पक्षी सुरक्षित आहे, दिस बर्ड इज प्रोटेक्टेड। त्याच्या पुढे मला हे प्रश्नचिन्ह द्यावं लागलं, कारण महाराष्ट्रामध्ये हा पक्षी खरोखरच सुरक्षित नाही। अहमदनगर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर अहमदनगरमध्ये अजिबात हा पक्षी सुरक्षित नाही। ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, इंटरनेटवर आपल्याला ती सर्व ऑर्डर वाचता येईल। ती खूप मोठी ऑर्डर आहेत, अनेक इश्यू आहेत त्यामध्ये। आणि हे कार्टून मला खूप मस्त आवडलं, हे दोन पक्षी आपसामध्ये गोष्टी करतायत की व्हॉट इज सो ग्रेट अबाउट बीइंग अ ग्रेट इंडियन बस्टर्ड। असं आपल्यात काय ग्रेट आहे की आपल्याला ग्रेट इंडियन बस्टर्ड हे नाव दिलं? आपण एक आणि दोन संख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये आहोत किंवा या अभयारण्यामध्ये आहोत। आणि हा आपल्या सर्वांना पडलेला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये आपण या GIB ला परत पुन्हा आणू शकू का? अहमदनगरच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला असं वाटतं अहमदनगर जिल्ह्यामध्ये माडोक पक्षी पुन्हा येणं शक्य नाही। त्यासाठी वनविभागाला आणि सर्वांनाच खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल। थँक्यू व्हेरी मच।